नमस्कार, मी पूजा तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत चिकन दम बिर्याणी। याच्या लांब प्रोसेसमुळे बऱ्याच जणांना ती करायला खूप अवघड वाटते, पण तुम्ही जर या सोप्या पद्धतीने चिकन बिर्याणी स्टेप बाय स्टेप बनवली तर तुम्ही हमखास सारखं सारखं बनवाल। दम बिर्याणीसाठी भात मोकळा मोकळा कसा शिजवायचा, चिकन मॅरिनेट कसं करायचं आणि किती वेळ दम द्यायचा हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर चिकन दम बिर्याणीसाठी मी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ 3 ते 4 वेळा पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि मोठ्या पीसेसला चिरा देऊन घेतलेत। तर इथे अर्धा किलो चिकनसाठी मी अर्धा किलो लाँग ग्रेन असा बासमती तांदूळ घेतलेला आहे। सर्वप्रथम मी इथे कांदे तळून घेणार आहे, त्यासाठी 3 मोठे कांदे मी असे लांब कट करून घेतलेले आहेत, एकदम पातळ कट करायचे। आता इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, एकदम कडकडीत तेल गरम करून मग कांदा त्याच्यामध्ये तळून घ्यायचा आहे। कांदा तळताना गॅसची फ्लेम हाय असावी, त्यामुळे लवकर कांदा तळला जातो। चिकन दम बिर्याणी एकदम कमी वेळात होते, पण यासाठीच कांदा तळण्यासाठी आपला बराच वेळ जातो, त्यामुळे आदल्या दिवशी तुम्ही कांदा जर तळून डब्यामध्ये बंद करून फ्रीजमध्ये ठेवला तर चिकन बिर्याणी बनवायला वेळ लागत नाही। तर हा कांदा आता ब्राउन व्हायला लागलेला आहे, 3 ते 4 मिनटं तरी लागतात कांदा पूर्णपणे तळून होण्यासाठी। जास्त ब्राउन आपण कांदा करणार नाही आहे, कारण कांदा तळून बाहेर काढला तरी त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते, त्यामुळे या स्टेजला आपण कांदा बाहेर काढून घेणार आहोत प्लेटमध्ये। तर सर्व कांदा मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे, असा पसरून आपण कांदा ठेवणार आहे आणि थंड झाल्यावरती तो खूप छान असा कुरकुरीत होतो। आता चिकन मॅरिनेट करून घेऊया, त्यासाठी इथे मी अर्धा वाटी घट्ट दही घेतलेलं आहे, 1 मोठा चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, 1/2 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा मी इथे बिर्याणी मसाला टाकणार आहे। तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचा बिर्याणी मसाला वापरू शकता। आता इथे मी 2 चमचे ताजी आलं लसूण पेस्ट टाकणार आहे, थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया, थोडीशी पुदिन्याची पाने आणि जो आपण कांदा तळला होता त्यातील थोडा कांदा आपण याच्यामध्ये असा क्रश करून टाकणार आहे। तळलेल्या कांद्यामुळे चिकनमध्ये खूप छान टेस्ट उतरते। तर इथे मी अर्धा वाटी दुधामध्ये थोड्याशा केशराच्या काड्या भिजवून ठेवल्या होत्या, त्याही टाकून घेऊयात। तुमच्याकडे जर केशर काड्या नसतील तर तुम्ही फक्त अर्धा वाटी दूध टाकायचं आहे। तर हे सर्व आपण चिकनला चांगलं लावून घेऊयात। त्याचबरोबर मी इथे 1 चमचा मीठ आणि 1/2 चमचा हळद टाकून घेतलेली आहे। तर सर्व मसाले चिकनला चांगले लावून झालेले आहेत। तर इथे मी 2 चमचे जे आपण कांदा तळला होता ते तेल राहिलं होतं ते टाकणार आहे। आता हे आपल्याला 2 ते 3 तासांसाठी असं झाकून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे, किंवा तुम्ही ही प्रोसेस रात्रीही करून ठेवू शकता। आता आपण दम बिर्याणीसाठी लागणारा भात शिजवून घेणार आहे। तर इथे मी जो तांदूळ घेतला होता त्याला 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून मी ही 15 मिनिटासाठी असंच भिजत ठेवणार आहे। आता गॅसवरती एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्या पाण्यामध्ये बरंचसं मीठ आपल्याला टाकायचं आहे। तर इथे मी 2 चमचे मीठ टाकले आहे। भात नंतर आपण चाळणीतून गाळून घेणार आहे, त्यामुळे मिठाचं प्रमाण कमी पडू शकतं। आता याच्यामध्ये अख्खे मसाले टाकणार आहे। तर इथे मी 2 तमालपत्र, 1 मोठी विलायची, 4 छोट्या विलायच्या, 1 स्टार फ्लू, दालचिनीचा तुकडा, 5 ते 6 लवंगा, 4 काळी मिरी आणि 1 चमचा मी शहाजीरं घेतलेलं आहे। तर हे सर्व आपण पाण्यामध्ये टाकून घेऊयात। चिकन बिर्याणीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची लिस्ट तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया, त्याचबरोबर पुदिन्याची पाने। तर भात मोकळा मोकळा होण्यासाठी मी इथे तुम्हाला दाखवते, 1/2 लिंबू घ्यायचा आहे आणि त्याचा रस आपण त्याच पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत। लिंबामुळे भात मोकळा मोकळा तर होतोच आणि पांढरा शुभ्र पण होतो। त्याचबरोबर इथे 1 चमचा तूप घ्यायचं आहे, तेही पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता हे सर्व पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया। आता या पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। तर याच्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहे। तर चांगली पाण्याला आता उकळी येऊ देऊया। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये जो आपण भिजत घातला होता तांदूळ तो सोडून घेऊया। तर इथे आपण 50% भात शिजवणार आहोत, त्यासाठी 4 ते 5 मिनटं तरी लागतात।
आता भाताला चांगली उकळी आलेली आहे। आता 4 मिनिटं झालेली आहेत, मी तुम्हाला दाखवते आपला भात थोडासा शिजायला लागलेला आहे। तर इथे आपल्याला भात 50% शिजवणार आहोत, कारण नंतर आपण दम देणार आहोत, त्यामध्ये भात एकदम व्यवस्थित शिजला जातो। तर इथे पहा, भात आपण बोटांनी चेक करून बघायचा आहे। शिताचे 2 तुकडे होत आहेत, म्हणजे आपला 50% भात शिजलेला आहे। तर हा आता भात झाऱ्याच्या साहाय्याने आपण एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत। यातील सर्व पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम छान असा फडफडीत भात आपला तयार होतो। तर हा भात आपण चाळणीमध्ये काढून घेऊयात। आता इथे पहा, मी सर्व भात चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्यातील पाणी निथळून घेतलंय। तर हे पाणीही आपण याचा बिर्याणी शिजवताना उपयोग करणार आहे, कारण याच्यामध्ये सर्व मसाले आणि भाताचा फ्लेवर आहे। तर भात हा आता थंड होऊन देऊया। खूप छान आणि मोकळा मोकळा असा भात आपला तयार झालेला आहे। तर याच्यामध्ये जे अख्खे मसाले असतात, जर तुम्हाला ते आवडत नसतील तर तुम्ही या स्टेजला ते बाजूला काढून ठेवू शकता। तर हा भात आता आपण थंड होऊ देऊया। तर इथे मी एक मोठं जाड बुडाचं पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा मी तेल टाकून घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये 1 कांदा उभा चिरलेला आपण भाजून घेणार आहोत। हे तेच तेल आहे जे आपलं कांदा तळून राहिलेलं होतं, त्याच तेलाचा मी इथे उपयोग केलेला आहे। त्याच्यामध्ये खूप छान असा फ्लेवर असतो, म्हणून त्याच कांद्याच्या तेलामध्ये तुम्ही बिर्याणी बनवायची आहे। तर आता आपला कांदा भाजून झाला की त्याच्यामध्ये 1 मोठा टोमॅटो असा बारीक कट केलेला आपण परतून घेणार आहोत। एकदम मऊ टोमॅटो झालेला आहे। तर आता इथे आपण कांदा आणि टोमॅटो चांगला भाजून घेतलेला आहे। तर याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं चिकन, ते टाकून घेऊयात। तर हे मी 2 तासासाठी चांगलं मॅरिनेट करून घेतलेलं आहे, त्यामुळे खूप छान असे फ्लेवर चिकनमध्ये मुरतात। आता हे सर्व एकत्र चांगलं हलवून घेऊयात। इथे आपल्याला चिकन शिजवायचं नाही आहे, फक्त 5 मिनिटासाठी मी हे चिकन परतून घेणार आहे। त्याला चांगलं पाणी सुटू द्यायचं आहे। तर इथे पहा, चिकनला खूप छान असं पाणी सुटलेलं आहे। आता या चिकनमध्ये आपण जे भात शिजवून राहिलेलं पाणी ठेवलं होतं ते आपण टाकून घेणार आहे। तर इथे मी 2 वाट्या पाणी याच्यामध्ये टाकून घेणार आहे, त्यामुळे आपलं चिकनही करपणार नाही आणि चिकनला खूप छान टेस्ट येईल। आता याच्यावरती आपण भात टाकून घेणार आहोत। एकदम परफेक्ट असा मोकळा मोकळा भात तयार झालेला आहे। तर आता सर्व भाजून आता भात आपण असा लावून घेऊयात। 1/2 किलो चिकन आणि 1/2 किलो तांदूळ याच्यामध्ये 6 ते 7 लोक खातील एवढं बिर्याणी आपली तयार होते। पातेल्यामध्ये चांगला भात पसरून घ्यायचा आहे। तर याच्यावरती थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊयात। थोडीशी पुदिन्याची पानं, पुदिन्याच्या पानांमुळे खूप छान अशी टेस्ट आपल्या बिर्याणीला येते। आता याच्यावरती जो तळलेला कांदा होता तो टाकून घेऊयात। थोड्याशा दुधामध्ये 10 ते 15 काड्या मी केशराच्या भिजत घातल्या होत्या, त्याही टाकून घेऊयात। तर इथे मी थोडासा फूड कलर पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे, तो आपण टाकून घेऊयात। तुमच्याकडे जर फूड कलर नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालू शकतो। आता याच्यामध्ये आपण 4 ते 5 चमचे तूप असं टाकून घेणार आहोत। एकदम साईडला आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे, म्हणजे ते खालीपर्यंत पोहोचेल। तर या बिर्याणीला आता आपण दम देणार आहे, त्यासाठी इथे मी एक ॲल्युमिनियम फॉईल घेतलेली आहे, ती पातेल्यावरती अशी लावून घ्यायची। त्या जाग्यावरती आपण गव्हाची जी कणिक असते तीही लावू शकतो। आता ही छान अशी मी फॉईल लावून घेतलेली आहे, तर याच्यावरती घट्ट असं झाकण लावून घेऊया। आता गॅसवरती हे पातेलं आपण 1-2 ते 3 मिनिटासाठी हाय फ्लेमवरती ठेवून देणार आहोत। 2 ते 3 मिनिटानंतर याची फ्लेम आपण कमी करायची आहे। आता गॅसवरती एक आपण तवा ठेवून देणार आहोत आणि त्या तव्यावरती आपण पातेलं ठेवून द्यायचं आहे। मंद गॅसवरती ही आपण दम बिर्याणी 20 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत। तर ही मी आता तव्यावरती पातेलं ठेवलेलं आहे, एकदम गॅस कमी करून आपण ही 20 मिनिटं तरी
बिर्याणी चांगली शिजू देऊया। तर 20 मिनिटं झालेली आहेत, यात बिर्याणी आपली तयार झालेली आहे। मी हे पातेलं आता खाली उतरून घेते। एकदम परफेक्ट अशी आपली चिकन बिर्याणी तयार झालेली आहे। खूप छान वास सर्व घरामध्ये सुटला आहे। भातही खूप छान असा मोकळा मोकळा शिजलेला आहे। तर आता आपण चिकन शिजलं का नाही ते पाहून घेऊयात। चिकनही खूप छान असं शिजलेलं दिसतंय। थोड्याही प्रमाणात खाली बिर्याणी लागलेली नाही, कारण तव्यावरती आपण पातेलं ठेवलं होतं, त्यामुळे डायरेक्ट हीट आपल्या पातेल्याला लागत नाही। आता हे चिकन मी तुम्हाला दाखवते। एकदम छान असं आपलं चिकन शिजलेलं आहे। तुम्ही जर बिर्याणीसाठी पूर्वतयारी केली तर चिकन दम बिर्याणी बनवायला खूप सोप आणि खायला तर अप्रतिम लागते। तर ही बघा, एका प्लेटमध्ये मी काढून घेते। एकदम छान मोकळी मोकळी अशी आपली चिकन दम बिर्याणी तयार झाली आहे। तर नक्की तुम्ही ही चिकन दम बिर्याणी ट्राय करा, खूप छान आणि टेस्टी बनते। तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी रेसिपी, मला नक्कीच कमेंट करून सांगा। आणि अशा छान छान रेसिपीजसाठी तुम्ही पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लवकर मिळतील आणि तुम्ही माझी रेसिपी लवकर पाहू शकाल। चला तर मग भेटूया अशाच एका छान आणि साध्या सोप्या रेसिपीबरोबर। तोपर्यंत बाय।